चाळीसगाव तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी अनेक सेवाभावी संघटनांनी मदतीचा हात पुढे केला। यापैकीच एक असणाऱ्या आधारस्तंभ फाउंडेशन तर्फे एक हात मदतीचा उपक्रम राबवित नागरिकांना दिलासा देण्यात आला। चाळीसगाव तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांना हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे। यातूनच अनेक सेवाभावी संघटनांनी आतापर्यंत तालुक्यातील ग्रामस्थांना मदतीचा पुरवठा केला आहे, परंतु तरीही गाळ असल्यामुळे आणि गावाची अत्याधिक झालेली हलाकीची दुर्दशा यामुळे मदत न पोहोचू शकलेल्या ठिकाणी आधारस्तंभ फाउंडेशनने एक हात मदतीचा या कार्यक्रमाअंतर्गत मदत पोहोचवली। गावोगावी धान्य आणि आर्थिक स्वरूपात आधारस्तंभ फाउंडेशनतर्फे मदत पोहोचविण्यात आली। शिरसोली गावातील त्यांच्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। या मदतीच्या साहित्याचे वाटपानंतर नागरिकांच्या मिळालेली कौतुकाच्या थापाही मिळाल्यामुळे समाजाचे उतराई झाल्याचे समाधान मिळतंय अशी प्रतिक्रिया मुकेश सावकारी यांनी दिली। याप्रसंगी आधारस्तंभ फाउंडेशनचे सचिव कृष्णा सावळे, विकास वाघ, अजय मणुरे, करण माळकर, संतोष जगभार, अक्षय सुरवाडे, अमोल बावणे, हर्षल पाटील, चेतन पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते। कोणी येत नाही इकडे गाड्या आणायचं कोणत्या वेळी आल्याचं कारण गरीब लोक आहे या इथून या घरापासून तर इकडे संपूर्ण पाणी होतं यांचं जास्त नुकसान झालेलं आहे। यांना घर दार कशाला आले भरपूर जण आले पण तिथून तिकडे निघून जात असा फरक आहे। तुम्ही इकडे आले आणि एकदम व्यवस्थित लाईन लावून सगळे तुम्ही पूर्ण वाटलं हे आणि या लोकांना आम्हाला म्हणजे इकडचा जो ग्रुप आहे यांना आधारच नाही यांना म्हणजे कोणी आता कृपया विनंती करून सांगतो जो बी असेल त्याने इकडे या आणि इकडं लोकांना असे योग्य रीतीने तुमच्या प्रमाणे तुम्ही नंबर लावून तुमचं नाव काय आधारस्तंभ तुमचं फाउंडेशनचं आम्ही माझ्याकडनं हार्दिक अभिनंदन करतो इकडे आल्याबद्दल। दादा इकडे काही सुविधा नाही तुम्ही या युट्यूबला टाका आणि या लोकांना काही न्याय मिळवून द्या। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव।